आणि हे प्रत्युत्तर असल्याचं जे आहे, हे प्रत्युत्तर असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती या आंदोलकांनी दिली आहे। तर या संपूर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिल्याचं कळत आहे। त्याचबरोबर दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवण्याचे आदेश जे आहेत ते देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना त्यांनी दिल्याचं कळत आहे। तर बदलापूरमधल्या या घटनेवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, प्रकरण जे आहे बदलापूरमधलं ते अत्यंत चिघळायला सुरुवात झाली आहे। रोष जो आहे तो या संपूर्ण आंदोलकांचा तसाच कायम आहे। आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत, घोषणाबाजी दिली जाते। एकीकडे रेल रोको आहे तर दुसरीकडे रास्ता रोको सुद्धा केला जातोय। शाळेच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून पालक जे आहेत ते देखील संतापलेले होते, आक्रमक झाले होते आणि आता त्यांनी शाळेमध्ये प्रवेश करून तोडफोड करायला सुरुवात केली आहे। शाळा प्रशासन याबाबत काहीच उत्तर का देत नाही असा सवाल, संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आणि या पार्श्वभूमीवरती त्यांची संतापाची लाट जी आहे ती संपूर्ण बदलापूरमध्ये उसळलेली आपण पाहू शकतोय। यामुळे जनजीवन हे काहीसं विस्कळीत झालेलं आहे, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। तर ही दोन्ही दृश्य आहेत, एकीकडे बदलापूर स्थानकातली दृश्य आहेत तर दुसरीकडे शाळेच्या बाहेर रस्त्यावरची आपण ही दृश्य पाहू शकतोय। तिथे सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आलाय। आंदोलन थांबलं ना,